Let's go.
मागच्या आणि पुढच्या दोन्ही पब्लिक घ्या.
Yeah!
विभागातून प्रचंड पाऊस असताना सरकारने इशारा दिलेला असताना कसलीही परवा न करता रेल्वे गाड्या बंद असल्याच्या बातम्या येत असतानाही आपण आपल्या गावातून निघालो, त्यांचे बसेस घेऊन निघालो आणि आज या विधानसभेवर घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत. मात्र हा आपला मोर्चाची सगळी प्रक्रिया सुरू असताना दोस्त हो या राज्यावरती या निसर्गाने एक खाला घातला आणि काल रात्री पहाटे त्या ठिकाणी खानापूर जवळच्या हिरशाळ गावावरती धरण कोसळली आणि त्या ठिकाणी काही नागरिक त्या मलब्या खाली दबल्या गेले. आज या ठिकाणी अतिशय मोठा दुःखाचा डोंगर आपल्या राज्यावर कोसळलेला आहे. त्यामुळं आपल्या या सर्व मोर्चाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं जागेवर उभा राहायचं आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आपण पुन्हा आपली सभा या ठिकाणी सुरू करणार आहोत. सर्वांनी आपापल्या जागेवर उभा राहायचं आहे. हॅलो, धन्यवाद. रस्त्याच्या या बाजूला पलीकडच्या बाजूला असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, त्यांनी पुढे जाऊन इकडे मागे उभं करायचंय. ट्रॅफिकला अडथळा करायचा नाहीये. सगळ्यांना विनंती आहे, बाळासाहेबांचा आदेश आहे, कोणीही तिकडे कार्यकर्ता असणार नाही, सगळ्यांनी इकडे पुढे या. स्वयंशिस्तीत आपल्याला सगळं आंदोलन पार पाडायचंय. सगळ्यांनी इथे उभं असलेले जवळ असलेले सर्व धन्यवाद. आवाज येत ना, आवाज आवाज आवाज
Thank you.
مجندرا 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 I'm not going to
ولكن يجب ان يكون هناك افضل من اجل 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 ان يكون هناك افضل
Yeah.
संपूर्ण महाराष्ट्राच्या गायकांसाठी इथं आपण जमलेलो आहोत. साहेबांना काय झालं ते तुम्हाला सांगतील. उद्योग भविष्यातील या क्षेत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि थेट त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर. ग्रामीण भागात आम्ही राहतो, आम्ही शेती करतो. एक दोन चार पाच एकर शेतकऱ्यासाठी फक्त आयुष्य लागतं. त्या जमिनी त्या काही सुपीक नाहीत. त्या डोंगरा तलाव लागून वेगवेगळ्या जमिनी झोपीत करते असतात. कायदा मार्ग पिकाय उभं करते आणि बारमाही पीक तो स्वतःच उभं करतो आणि या पिकाला बर्बाद करण्याचं काम हे सरकार करणार होतं. सर्वांनी नोकरी दिल्या, त्या नोकरीचं उत्तर होणार, मोर्चा झाला, त्याचं काय बिघडलं आहे काय तुम्हाला सांगतील. दुसरा मुद्दा, महत्वाचा मुद्दा, ज्या गरीब लोकांचे घर आहेत, पावसाचा सीझन आहे, सर्वे गोर गरीब लोक राहतात, त्यांच्या घरावर ज्या नोटीसी धार जमीन धारकार होत त्या संदर्भातील साहेबांना मुद्दा हेरला आणि आज इथं आले आहेत. ज्या ठिकाणी घालत आहेत त्या चुकीच्या पद्धतीने वापरतात, भूमिका अत्यंत चुकीची आहे. ही भूमिका आज वंचित आघाडीने आपल्या मांडलेली आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या सर्व वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि इथून गेलेले सर्व सांगतील एवढा मोठा विजय जो साहेबांनी संपादित प्रांतासाठी आणलेला हा महत्वाचा आहे. म्हणून एकच नारे तुला वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. यानंतर सगळ्यांना मान सन्मानाचा जय भीम करतो. सर्व आल्याबद्दल सगळ्यांचं
आणि मुंबईतील सारे आणि पीडीटी सारखीमधल्या नागरिकांच्या वतीने आज आपण या ठिकाणी जो मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातून मुंबईतून आलेल्या तमाम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक आभार मानते आणि अभिनंदन करते. आपण मोर्चा यशस्वी केलेला आहे आणि ते आपल्याला बाळासाहेब ते या ठिकाणी सरकारबरोबर बोलणं झालेलं आहे ते सांगणार आहेत, त्यातून कळणारच आहे. परंतु या ठिकाणी एका महत्वाच्या आणि गंभीर प्रश्नाला घेऊन आपल्याला सर्वांना शांततेचं आवाहन आहे, जरा शांतपणाने ऐका. आपण ज्या गंभीर प्रश्नाला घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्याबद्दलचा सर्व तपशील या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वक्त्यांच्या माध्यमातून ऐकलेला आहे. मी या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आपल्याबद्दल बोलायला मागते. आपल्याला माहित आहे की आज सकाळी रायगडमधून जी बातमी आलेली आहे विशाल गडावरील दरड कोसळल्यामुळे तिथे अख्खं गावच्या गाव जमीनदोस्त झालेलं आहे. या इशा दराच्या अगोदर त्या ठिकाणी रायगडमध्ये वारंवार दर 2-4 वर्षाला अशा प्रकारच्या दरडी कोसळतात आणि गावच्या गावं जमीनदोस्त होतात, उद्ध्वस्त होतात. याच्यामधून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी जो वंचित बहुजन आहे तो या ठिकाणचा दलित आणि वेगवेगळ्या मागास जातीमध्ये विभागलेला आपल्यासारखा वंचित माणूस आहे. त्याच्या सुरक्षिततेची तसुभरही चिंता इकडच्या राज्यकर्त्यांना इकडच्या व्यवस्थेला नाही. आपण किडामुकीसारखं मरावं म्हणजे आपल्याला एक सुरक्षित ज्या ठिकाणी आपला जीव आपण बचावू शकतो अशा प्रकारचं घर देखील आपल्याजवळ असू नये अशी आज ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरुद्ध आपला हा लढा आहे. आणि आपण बघत आहोत की एका बाजूला आपण जसं अशोक भाऊंनी सांगितलं की गायरान कसतो, या ठिकाणी आपण धान्य पिकवतो आणि आपल्या मुलाबाळांचं कसं कसं संरक्षण अशा वस्त्यांमधून करतो की जिथे साधी पाण्याची सोय नाही, दरड कोसळली तर आपल्याला जीवाचं देखील आपल्याला भय आहे अशा प्रकारची जी आपली परिस्थिती आहे. जरा गप्प बसा, गप्प बसा, जरा गप्प बसा. ही जी परिस्थिती आहे ज्याच्या विरोधात आपण बघत आहोत की एक आपलं घर वैध आहे की अवैध आहे, ते कायद्यात बसत आहे की नाही याच्यावरनं आपल्याला नोटिसा काढल्या जातात. आणि ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराची करोडोची संपत्ती आहे, अनेक अवैध त्या ठिकाणी घरं आहेत आणि वेगवेगळ्या बिल्डिंगा आहेत, असे सारे त्या विधानसभेमध्ये बसलेले आहेत, त्या विधान परिषदेमध्ये बसलेले आहेत, या मुंबई म्युनिसिपाल्टीमध्ये बसलेले आहेत, आपलं सर्वांचं शोषण मुंबईमध्ये झालेलं आहे. ते मुंबई म्युनिसिपाल्टीमध्ये मोठ्या संख्येने भरलेले आहे. आणि आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे राजकारण आहे की अशा प्रकारे अवैध धंदे आपले नीट राहावेत म्हणून ते या ठिकाणी सत्तेवर येतात आणि त्यांची जी अवैध बांधकामं असतात त्यांचे जे भ्रष्टाचार असतात ते जपोष टाकतात. आणि या भ्रष्टाचाराची गोष्ट करणारा गिरीश सोमय्यासारखा एखादा आपण बघत आहोत. त्यांची परिस्थिती अशी आहे, त्यांची परिस्थिती अशी आहे की एक जण दुसऱ्याच्या विरुद्ध बोलला की त्याची कुलंगडी बाहेर काढली जातात. अक्षरशः पिक्चरने भरलेली ही आपली जी राजकीय व्यवस्था आहे या व्यवस्थेविरुद्धचा असा खरा लढा. आज या ठिकाणी अतिक्रमणधारकांची जी घरं आहेत, ज्या जमिनी आहेत,
इलेक्शन जवळ आहे
किंवा मकर राजाला नाखुश करून चालणार नाही. चर्चा झाली. मुख्यमंत्री रायगड मध्ये आहेत. रायगडचे कार्यकर्ते आहेत त्यांना सर विनंती आहे की सुगळ्या या गावामध्ये जाऊन जेवढी मदत करताय तेवढी मदत आपण त्या ठिकाणी करायची. निरोप आला की आपण आणि आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी असं चर्चा करून त्या ठिकाणी आलो. हे तिन्ही प्रश्न आम्ही मांडले. हे तिन्ही प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडले आणि या तिन्ही प्रश्नावरती ज्यांची घरासाठी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यापैकी कोणाचंही घर उद्ध्वस्त केल्या जाणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्याचे पट्टे आपल्या नावावरती केल्या जातील. आता ज्यांच्या ज्यांची घरा अतिक्रमित आहे ही आता त्यांची जबाबदारी आहे की तालुक्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी जो फॉर्म काढतील तो फॉर्म आपण भरला पाहिजे, कार्यालयामध्ये दिला पाहिजे आणि पुन्हा मोर्चाने तहसीलदाराच्या कार्यालयावरती आपले अर्ज देऊ आणि आमची घर आमच्या नावावरती करा. आमचे जमिनीचे पक्षे आमच्या नावावर ज्या जमिनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे कुठल्याही पीक नष्ट होणार नाही याचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते ऑप्शन होणार नाही म्हणजे त्याचा लिलाव होणार नाही. ज्यांनी अतिक्रमण केलेला पेरलेला आहे त्यालाच ते पीक मिळेल आणि नंतरच्या कालावधीमध्ये याचे पट्टे मिळवण्याची प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात करावी लागेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आर्थिक लढाई आपण ही जिंकलोय. पूर्ण लढाई आपल्याला जिंकायची आहे. हे पट्टे आपल्या नावावरती करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुंबईतला असणारा एसआरएचे प्रकल्प रडलेले आहेत रखडलेले आहेत. अनेक जणांना असणारा दोन वर्ष त्या बिल्डरनी भाडं सुद्धा दिलेलं नाही अशी परिस्थिती आहे. तू मालक म्हणतो तू आता भाडं देऊ शकत नाही तर घर खाली कर. त्याचं जे झोपडं होतं ते तोडण्यात आलं. बिल्डरनी जागा घेण्यात आली. काय अडचण त्याची त्याला माहिती म्हणतो असणारा घरं बांधायला बांधू शकत नाही राहू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाला आम्ही असताना आता सांगितलं की दोन वर्षाच्या वरती जेवढे एसआरएच्या योजना रखडलेल्या आहेत ज्या रखडलेल्या आहेत त्या रखडलेल्या योजना म्हाडा एमआयडीसी एमएमआरडी यांच्याकडे वर्ज काढण्यात यावा. सिंकोकडे वर्ज काढण्यात यावा. मार्फत त्या राबवण्यात यावा. ते जर झालं तर आज पाच पाच सहा सहा वर्ष रखडलेल्या योजना या कामाला लागतील आणि वर्ष दीड वर्षामध्ये आपल्याला आपलं राहतं घर आणि ट्रान्झिट कॅम्प सोडून आपण आपल्या घरामध्ये राहू शकतो. हा निर्णय आज आपण असणारा करून घेतलाय. त्याच्याचबरोबर ज्या बिल्डरनी भाडं द्यायचं आहे आणि ती समजा असणारा शेतकोणी घेतली ती
समजा शिक्षकाने घेतली तर ज्याला भाडं मिळतंय शिक्षक त्याला तेवढं भाडं देईल हे आपण असायला लक्षात घ्या. या धारकाला आपण असणारा वाऱ्यावरती सोडलेला नाही, बिल्डरनी त्याला वाऱ्यावरती सोडलेला आहे. हे आता आपण असणारा सरकारच्या एजन्सी मार्फत करून घेणार आणि त्याची असणारी घरं त्या ठिकाणी त्याला मिळतील. रखडलेली एसआरएची योजना त्या ठिकाणी थांबेल. थांबलेली जी आहे ती सुरुवात होईल. ज्यांना ज्यांना भाडं मिळत होतं त्यांनी असणारा मुंबईच्या कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे. कुठला बिल्डर देत होता, कुठल्या बिल्डरने किती दिलेले नाही, त्याचा कुठचा हा नुसता निर्णय झाला म्हणजे संपलं नाही. निर्णय झाला म्हणजे संपलं नाही तर तिथे जी नवीन सरकारी एजन्सी येणार आहे म्हणजे म्हणा असेल की सिडको असेल, एमएमआरटी असेल किंवा अजून कुठली एजन्सी असेल, त्याच्याकडून असताना आपल्याला महिन्याचं भाडं आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते महिन्याचं भाडं घ्यायचं असेल तर मला एवढं मिळत होतं हे दाखवण्याची गरज आहे. आणि मग तिथल्या लोकांना सुद्धा महत्वाचा भाग त्या ठिकाणी बाजवायचा हे आपण लक्षात घ्या. बीजेपीच्या चाळीच्या संदर्भातली आंतरवर चर्चा झालेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी ती मांडत नाही आहे. पुढच्या वेळी ज्यावेळेस सरकारकडे आम्ही बसू त्यावेळेस बीजेपीच्या संदर्भातला सुद्धा असणारा प्रश्न त्या ठिकाणी मांडला जाईल हे आपण असं लक्षात घ्या. आजचा हा मोर्चा आपण यशस्वी केला. आपण असं या ठिकाणी आभार मानतो आहोत. पोलिसांनी सुद्धा मुंबई कमिशनर आणि पोलीस यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य दिल्याबद्दल त्यांचेही असताना आपण त्या ठिकाणी धन्यवाद मानतो आहोत. विशेष म्हणजे हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी गेल्या महिनाभर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरून सगळी माहिती गोळा केली, गावोगाव जे असणारे फिरले असे असणारे अशोक सोनवणे असतील, राजेंद्र पातोडे असतील, रवींद्र पाटील असतील, या सगळ्यांचे आपल्याच्या वतीने जाहीर आभार मानून, पक्षाचे जाहीर आभार मानून मोर्चा या ठिकाणी संपला असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो. शांतता भंग होणार नाही, महिलांना त्रास होणार नाही, त्रास होणार नाही, त्याची काळजी घेऊन